कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न ऐरणीवर असून गेल्या 2 महिन्यांपासून शहराचा पाणी पुरवठा 6 दिवसाआड केलेला असताना कोपरगाव नगरपालिकेनं पाईपलाईन दुरुस्ती व पाणी वॉश आऊटच्या नावाखाली 1000 लिटर पाण्याचे पाणी मेन पाईपलाईन मधून खंदक नाल्यात सोडल्यानं यावर नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केलाय. तब्बल 1.5 ते 2 तास हे पाणी वाया जात होतं. याबाबत शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे व मनसेचे अनिल गायकवाड यांनी आवाज उठवत नगरपालिका प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता सदर पाणी पाईपलाईन वॉश आऊटसाठी सोडले असल्याचं पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलंय. मात्र सदर पाणी खंदक नाल्यात न सोडता नागरिकांच्या वस्तीत सोडले असते तर नागरिकांना त्या पाण्याचा उपयोग झाला असता असं मत मोरे व गायकवाड यांनी व्यक्त केलंय. दरम्यान शहरात अनेक ठिकाणी लिकेज असून त्याची दुरुस्ती करण्यात येते आहे. मात्र ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आलं आहे त्याच्याकडून सदर लिकेज काढण्याचं काम बंद असताना 1000 लिटर पाणी सोडण्यात आल्यानं नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केलाय. भरत मोरे अनिल गायकवाड यांनी आवाज उठवल्यानंतर मेन लाईन मधून या नाल्यात पाणी वाहून जाणारा होल पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंद केलाय. यातून एक कळते की शहरातील कोणतीही समस्या असो त्या समस्येला जोपर्यंत सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवत नाही तोपर्यंत समस्येचं निरसन होत नाही, तो प्रश्न मार्गी लागत नाही. प्रत्येक वेळी सामाजिक कार्यकर्त्यांना आवाज उठवावा लागतो आणि समस्या सोडवून घ्याव्या लागतात, ही शोकांतिका आहे. या शिवसेना माजी शहर प्रमुख भरत मोरे, मनसेचे अनिल गायकवाड, दिव्यांग सेनेचे योगेश गंगवाल हे उपस्थित होते. जेव्हा मला आमचे समाजसेवक अनिल भाऊ गायकवाड यांचा फोन आला, भरत भाऊ खंदक नाल्यामध्ये पाईपलाईन लिकेज झालेली आहे, प्रचंड प्रमाणात पाणी वाया जातंय, पण इथं आल्यानंतर आम्ही खाली उतरल्यानंतर आम्ही जेव्हा बघितलं ही नवीन पाईपलाईन झालेली आहे. मागं ज्यांनी ठेका घेतला होता त्याचे सुपरवायझर नागरगोजे, त्यांच्या सुपरवायझिंग खाली पाईपलाईन झालेली आहे. ॲक्च्युली आमचं असं म्हणणं आहे, अनिल भाऊंनी जेव्हा आम्ही खालीहून बघितलं हा वॉल उलटा लावलेला वॉल आहेत, पण ठीक आहे, हा सगळ्यात मोठा कोपरगाव शहराचा आउटलेट आहे, नाला आहे, त्यांनी ॲडजस्टमेंटसाठी त्यांनी केला असेल, पण माझं यांना विचारणं आहे यांच्या बापानी तरी उलटा वॉल लावला होता का? आम्ही संतापापोटी आज त्यांचा बाप काढतो आहे, कारण आज लाखो लिटर पाणी जर तुम्ही बघितलं, लाखो लिटर पाणी वाया जातं आहे, ते गटरीमध्ये जातं आहे. समस्त वॉलमनला मी आत्ता फोन लावला, बाबा इथं असं असं पाणी वाया जातं आहे, त्यांनी मला कारण दिलं, काल बस स्टँडच्या इथं मोठी पाईपलाईन लिकेज झाल्यामुळं लाखो लिटर पाणी वाया जात होतं, म्हणून वॉशआउट करण्यासाठी आम्ही ते घेतलं आहे. पण माझं त्यांना म्हणणं होतं, या पाईपलाईनमध्ये जेवढं पाणी लाखो लिटर असेल वॉशआउट करण्यासाठी घेतलं असेल, मेन पाण्याच्या टाकीवरती वॉल बंद केले असतील, पण आतमध्ये जेवढं पाणी होतं याच्या आधी ज्या गल्ल्या आहेत, जो झोपडपट्टी एरिया आहे, त्या लोकांना हे पाणी पोटात गेलं असतं, पण ह्याच गटरीत जातं आहे. मग मी नगरपालिका प्रशासनाला विचारतो, अनिल भाऊनी आणि मी सीओ साहेब मुख्य अधिकारी यांना 2-2 फोन लावलेत, पाटीलताई आहेत पाणी विभागाच्या ज्या अधिकारी आहेत त्यांनासुद्धा आम्ही 2 फोन लावलेत, अधिकारी लोक फोन उचलत नाही, याचा अर्थ आम्ही समजायचं काय? हे जे लाखो लिटर पाणी वाया जातं याची पाणीपट्टी आमचा कोपरगावकर सक्तीने वसुली केली जाते, पाणीपट्टीने त्याच्या घराला कुलूप लावलं जातं, त्याच्या नळाला खुट्टी ठोकल्या जाते, त्याला विनाकारण 30 रुपये 40 रुपयाचा पाण्याचा जार विकत घ्यावा लागतो, आज तेवढी त्यांची कमाई नाही आहे. हे नगरपालिका प्रशासन मग लोकांचा जीव घेण्यासाठी काम करत आहे का? आज जे प्रशासक आहे मुख्य अधिकारी साहेब, तुम्हाला मी विनंती करतो, आमच्यासारख्या समाजसेवकाला आज या नाल्यामध्ये उतरावं लागलं, निश्चितच आम्ही हे पाणी जर लवकरात लवकर थांबलं नाही, बस स्टँडजवळचं पण लिकेज लवकरात लवकर निघालं नाही, मुख्य अधिकारी साहेब आम्ही तुम्हाला उचलून या नाल्यात टाकल्याशिवाय राहणार नाही, याचा प्रसाद याचा आस्वाद आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 2 तासापासून हे पाणी वाया चाललेलं आहे इथं, आणि कोपरगावकरांना 8 दिवसाला पाणी मिळतं, आणि इथं ह्या नाल्यामध्ये ना ते पाणी वाया चाललं, आणि ही 42 कोटीची पाईपलाईन, तो नागरगोजे तो आरामखोर, त्यांनी हे उलटं बसून ठेवला वाल, ह्याच्या काकाने जरी केला होता का हां उलटा, हां याला स्विचासुद्धा वाल लावता आला नाही का? 42 कोटी घेऊन फरार झालेला आहे कोपरगावातून. पण एक लक्षात ठेवा, मी नगरपालिकेला सांगतो, तुम्ही एवढे मोठे फ्लेक्स लावलेले ना, हे सक्तीची वसुली, अरे लोकांच्या पुढं तुम्ही काय घरापुढं ढोल वाजवता? अरे तुम्ही काय ढोल वाजवता? तुमच्या दालनापुढे येऊन आम्ही मीन भरत भाऊ मोरे तुमचा ताशा वाजवल्याशिवाय राहणार नाही, हेच तुम्हाला सांगतो आम्ही या ठिकाणी. अरे कोपरगावकरांना पाणी नाही आहे, कोपरगावकर हे गेले 30 ते 35 वर्षापासून पाण्यापासून वंचित राहिलेले, हां आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी वाया चाललेलं आहे. 2 तासात किती लिटर पाणी वाया गेलं असेल?
बरं भाऊ तुम्हाला फोन केला मी, हे तुम्ही समक्ष पाहिले काय परिस्थिती इथं, बेकार परिस्थिती आहे छोटी. भरत भाऊ इथं आले, यांनी सांगितलं, यांनी फोन लावले, मी फोन लावले, यांनी एकानी फोन उचलला नाही, पाटील मॅडमनी फोन उचलला नाही, शिवसाहेबांनी उचलला नाही. मग त्या वालमनला फोन लावला होता, तो वालमन म्हणतो दुतर मुतर काहीतरी कारण सांगून दिलं. पण भरत भाऊ त्याला सांगितलं होतं का तू इकडं पाणी सोडायचं, इकडं सोडायला पाहिजे नव्हतं म्हणे, हे पाणी वाया गेलं नसतं म्हणे, कमीत कमी लोकांच्या घरी तरी पाणी पोहोचलं असतं म्हणे. पण यांना असं करायचं नाही आहे, यांना कुणीतरी सांगू राहिलं का तुम्ही कोपरगावच्या जनतेचं आहे ना, पिळपिळाट काढू, पिळपिळाट काढा, हे सगळं सांगून शिकवून कार्यक्रम चाललेला आहे, हा तुम्ही थांबवा, नाही तर अन्याय, हे तुम्हाला लय मोठा पश्चाताप भोगावा लागणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.